नमस्कार शेतकरी बंधूंनो, या जिल्ह्यातील 114,000 शेतकरी ठरलेत कर्जमाफीसाठी पात्र। तर नेमका हा जिल्हा कोणता, हा तुमचा जिल्हा आहे का, याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा। तसेच कर्जमाफीबद्दल कोणती अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा आणि व्हिडिओला सुद्धा नक्की लाईक करा। तर सविस्तरपणे जाणून घेऊया। शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार 113,859 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत आणि या पात्र शेतकऱ्यांचे थकीत 775 कोटी रुपयांचे कर्ज हे माफ होणार आहे। त्यासाठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून यामध्ये जे पात्र शेतकरी आहे त्यांच्या नावानिशी याद्या हे जाहीर करण्यात येतील। तर याबद्दल तुम्हाला जर सर्वात आधी अपडेट हवी असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण कर्जमाफीची अपडेट ही सर्वात आधी घेऊन येणार आहोत। शासन निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2029 पर्यंतचे जे कर्ज आहे ते थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। त्या अनुषंगाने कर्जमाफी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या याद्या बँकामार्फत तयार करण्यात आल्या आहेत आणि त्यानुसार 1 एप्रिल 2015 ते 30 सप्टेंबर 2019 पर्यंतचे जिल्ह्यातील थकबाकीदार 113,000 शेतकरी हे 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत। त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँक, ग्रामीण बँका आणि व्यापारी बँकांकडून कर्ज घेतलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांचा समावेश आहे। कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या थकीत 775 कोटी रुपयांच्या कर्जाची रक्कम ही माफ होणार असून कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या 1 फेब्रुवारीपासून शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात येणार आहे आणि यानंतर याद्या मंजुरीनंतर पात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया ही सुरू होईल। तर कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचे बँक आधार क्रमांक हे संलग्नित करणे आवश्यक आहे, परंतु कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील 113,000 शेतकऱ्यांपैकी 1,169 शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक अजूनही आधार क्रमांकाशी लिंक करण्यात आले नाही आहे आणि त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी लवकरात लवकर बँक खाते आधारशी लिंक करण्याचे आवाहन हे देण्यात येत आहे। तर एकंदरीत हा कोणता जिल्हा आहे, तर मित्रांनो तो जिल्हा आहे अकोला जिल्हा, ज्यातील 113,000 शेतकरी हे कर्जमाफीसाठी पात्र ठरलेले आहेत। तर जर तुमच्या जिल्ह्याची सुद्धा अपडेट्स हवे असतील तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।